विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. या विज्ञान प्रसाराअंतर्गत विद्यावाणीवर आपला एक अनोखा उपक्रम सुरू आहे, तो म्हणजे ओवी गाऊ विज्ञानाची. या पुस्तकातील ओव्यांचं अभिवाचन आणि मग त्या ओव्यांमध्ये ज्या संकल्पनांबद्दल सांगितलेलं आहे त्या संकल्पनांचा विस्तार. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्याविषयी. त्यांचा कार्यकाळ होता 1564 ते 1642. सुरुवातीला ऐकूयात ओव्या. कोपर्निकसने पाया रचिला गॅलिलिओ वाढवी त्याला खगोल भौतिकी गणिताला गवसणी घाली हा चंद्र ग्रह असती दूर पाहुनी मानव अचंबित फार उतरवी कल्पनांचा भार सत्य सत्य जाणीले गॅलिलिओ बनवी टेलिस्कोप खगोल आले समीप चंद्राचा पृष्ठभाग खडबडित सर्व ज्ञात झाले जहाज असता दूरवरी दूरदर्शक दृश्य करी लक्ष ठेवण्या शत्रुवरी साधन उपलब्ध झाले. कोपर्निकस यांच्या संशोधनाचा वारसा गॅलिलिओ यांनी पुढे चालवला. गॅलिलिओ यांचे वर्णन सूर्य पाहिलेला माणूस असे केले जाते. पृथ्वी ही स्थिर नसून ती सूर्याभोवती फिरते या कोपर्निकस यांनी केलेल्या प्रतिपादनाला स्पष्टपणे दुजोरा देणारा गॅलिलिओ हा पहिला संशोधक होता. या शोधाबरोबरच गॅलिलिओ यांनी भौतिकशास्त्रामध्ये इतरही मौलिक संशोधन केले आहे. गॅलिलिओंच्या वडिलांचा आग्रह त्यांनी वैद्यकशास्त्र शिकावे असा होता. मात्र गॅलिलिओ यांचा ओढा लहानपणापासूनच गणित आणि भौतिकशास्त्र विषयांकडे होता, त्यामुळे त्यांनी खगोल आणि भौतिकी या शास्त्रांचा सैद्धांतिक पातळीवर अभ्यास केला. गॅलिलिओ यांना एका डच कारागिराने तयार केलेल्या दूरदर्शीने खूपच आकर्षित केले. त्यावरून प्रेरणा घेत आकाश निरीक्षणासाठी अतिशय उपयुक्त अशी दूरदर्शी त्यांनी स्वतःच बनवली. आकाशस्थ ग्रहगोल हे खूप दूर असल्यामुळे त्यांच्याविषयी अनेक कल्पना त्या काळी प्रचलित होत्या. काहींनी त्यांना मानवाप्रमाणे वैशिष्ट्य बहाल केली होती, तर इतरांना ग्रह आणि तारे यामधील फरक समजून येत नव्हता. दूरदर्शीमुळे मात्र या आकाशस्थ गोलांचे खरेखुरे निरीक्षण करणे शक्य झाले. चंद्र हा पृथ्वीप्रमाणेच दगड माती यापासून बनलेला असून त्याचा पृष्ठभाग हा खडबडीत आहे हे या दूरदर्शीमुळेच प्रत्यक्ष दिसून आले. गुरु या ग्रहाभोवती फिरणाऱ्या 4 उपग्रहांचे त्यांनी निरीक्षण केले. या ग्रहाचे हे उपग्रह चंद्र ज्याप्रमाणे पृथ्वीभोवती फिरतो त्याचप्रमाणे त्याच्या भोवती फिरतात हे त्यांनी सिद्ध केले. त्याचप्रमाणे शनीभोवती तेजस्वी कडी आहेत हे दूरदर्शीमुळे पाहणे शक्य झाले. आकाशगंगेमध्ये अनेक छोटे तारे आहेत हेही त्यांना दिसले. दूरवर असणाऱ्या जहाजाचे निरीक्षण करणे शक्य झाल्यामुळे शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवता आली. अशा प्रकारे सैद्धांतिक
आणि प्रायोगिक या दोन्हींचाही यशस्वीपणे उपयोग करणारा हा शास्त्रज्ञ होता. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली. त्यांनी शुक्रग्रहाचे निरीक्षण केल्यानंतर त्यांना चंद्राप्रमाणे कला दिसून आल्या. त्यामुळे शुक्र हा ग्रह पृथ्वीभोवती नसून सूर्याभोवती फिरत असावा याची त्यांना खात्री पटली. कोपर्निकस यांनी सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात असे प्रतिपादन केले होते. परंतु टायको ब्राहे या शास्त्रज्ञाने पृथ्वी सोडून इतर सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात असे प्रतिपादन केले होते. सूर्याचे निरीक्षण केल्यानंतर त्यांना सूर्यावर असणारे डाग आढळून आले. या आणि अशा इतर निरीक्षणांवरून कोपर्निकस यांच्या प्रतिपादनावर त्यांचा ठाम विश्वास बसला. त्यांनी त्या मताचा पुरस्कार करायला सुरुवात केली. परंतु पृथ्वी स्थिर आहे या मताचा पगडा एवढा प्रबळ होता की त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध चर्चकडे तक्रार करण्यास सुरुवात केली. पहिल्या तक्रारीमध्ये चर्चच्या चौकशी समितीस तथ्य आढळून आले नाही. कदाचित त्यामुळे गॅलिलिओ यांचा आत्मविश्वास वाढला असेल. पोप पाचवे पॉल यांनी गॅलिलिओ यांना कोपर्निकस यांच्या मताचा पुरस्कार न करण्याची ताकीद दिली. त्यानंतरच्या काळामध्ये गॅलिलिओ यांचे प्रशंसक माफियो बार्बेरेनी हे पोप या पदावर नियुक्त झाले. त्यांनी गॅलिलिओंना अनेक वेळा चर्चेसाठी बोलावून घेतले होते. त्या चर्चेदरम्यान त्यांनी कोपर्निकसच्या सिद्धांताविषयी चर्चा केली. त्यामुळे गॅलिलिओ यांनी कोपर्निकस यांच्या सिद्धांताचा पुरस्कार करणारे पुस्तक प्रसिद्ध केले. परंतु याचा परिणाम मात्र चांगला झाला नाही. गॅलिलिओ यांना पुन्हा चौकशी समितीपुढे बोलवून त्यांच्यावर चर्चच्या अवमानाचा आरोप ठेवण्यात आला. हा आरोप सिद्ध होऊन गॅलिलिओ यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली. परंतु ही शिक्षा सौम्यपणे भोगता यावी म्हणून त्यांना त्यांच्या घरात स्थानबद्ध करण्यात आले. त्या काळात त्यांच्या मुलीने त्यांना खूप मोठा आधार दिला. जीवनाच्या अखेरीस सुद्धा त्यांनी आपले लिखाण सुरूच ठेवले. त्याचबरोबर लंबकाच्या घड्याळाची रचना तयार केली. चर्चमध्ये हलणाऱ्या लंबकाचा कार्यकाल त्यांनी नाडीच्या ठोक्यांचा उपयोग करून मोजला आणि त्यावरून लंबकाच्या कार्यकालाविषयी निश्चित नियम प्रतिपादित केले. त्यांच्या मृत्यूनंतरही चर्चने त्यांची पाठ सोडली नाही. आपल्या वडिलांच्या शेजारी आपले दफन करावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु चर्चच्या भीतीमुळे त्यांच्या नातेवाईकांना ती पूर्ण करता आली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर 350 वर्षांनी पोप जॉन पॉल II यांनी 1992 साली चर्चकडून काही चुका झाल्याचे आणि गॅलिलिओचे प्रकरण समाप्त झाल्याचे घोषित केले. परंतु चर्चचा निर्णय संपूर्णपणे चुकीचा होता हे त्यांनी मान्य केले नाही. चर्च मध्ये जाई नियमित परिलंबक हे लकावत ठोके नाडीचे आपुल्या मोजित कार्यकाल जाणीला लंबकाचे अभ्यासी गुणधर्म शोधिले तत्व जाणून मर्म द्रव वजन काट्याचा धर्म त्याने सहजी ओळखिला सूर्यमालेचे निरीक्षण करी लक्ष ठेवी भ्रमणावरी कोपर्निकस सिद्धांत खरोखरी सत्य आहे जाणीले सूर्या भोवती फिरती ग्रह धराही सामील निसंदेह तिच्या स्थिरतेचा आग्रह मोडून त्याने काढला चर्चला हे नाही पटले पोपने शासन दिले कारागृही बंदी केले सत्य
नित्य वदणे अपराध। गॅलिलिओ यांनी विज्ञान विषयक अनेक प्रयोग केले, यावरून त्यांच्या निरीक्षण आणि कल्पनाशक्तीचा प्रत्यय येतो। परंतु या शास्त्रज्ञाने कोपरनिकस यांचा सिद्धांत सर्वमान्य करण्यासाठी भोगलेल्या हाल अपेष्टांना मात्र तोड नाही। जवळचा मित्रच पोप झाल्यानंतर त्याने गॅलिलिओ यांच्या विरुद्ध भूमिका घेऊन त्यांना बंदिवास भोगण्यासाठी भाग पाडले। एखादी व्यक्ती संस्थेच्या व्यवस्थापकपदी गेल्यानंतर तिच्या वागणुकीमध्ये कसा फरक पडू शकतो, त्याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे। अंधत्व आले असताना स्थानबद्धतेत जीवन व्यतीत करण्याची त्यांच्यावर वेळ आली, परंतु त्यांनी केलेल्या त्यागामुळेच पुढे अनेक शास्त्रज्ञांना निर्भीडपणे संशोधन करण्याची स्फूर्ती मिळाली। धर्म आणि विज्ञान यामध्ये अगोदरच्या काळामध्ये जो संघर्ष झाला त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे। श्रोते हो, आजच्या भागात तुम्ही ऐकलत महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ विषयी। सादरकर्त्या होत्या डॉक्टर दीप्ती सिधये। विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ वी गाऊ विज्ञानाची। लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर। अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये।